रात्र 12 श्यामचे पोहणे. कोकणामध्ये पावसाळ्यात विहिरी तुडुंब भरलेल्या असतात. हाताने सुद्धा पाणी घेता येते इतक्या भरतात. पावसाळ्यामध्ये पोहण्याची कोकणात मौज असते. नवीन मुलांना या वेळेसच पोहावयास शिकवतात. नवशिक्याच्या कमरेला सुखड किंवा पिढले बांधतात व देतात त्याला विहिरीत ढकलून. विहिरीत पोहणारे असतातच. सहा सहा पुरुष खोल पाणी असलं तरी तळाशी जाऊन खर घेऊन येणारे अट्टल पोहणारे असतात. पाण्यात नाना प्रकारच्या कोलांट्या उड्या मारणारेही असतात. कोणी विहिरीत फुगड्या खेळतात, कोणी परस्परांच्या पायांना पाय लावून उताणी होऊन माना वर करून होड्या करीतात. नाना प्रकार करतात. माझे चुलते पट्टीचे पोहणारे होते. वडिलांना पोहता येत असे, परंतु मला मात्र पोहता येत नव्हते. दुसरे पोहत असले म्हणजे मी मजा पहावयास जात असे, परंतु स्वतः मात्र पाण्यात कधीही गेलो नाही. मला फार भीती वाटे. आमच्या शेजारची लहान लहान मुलेही धडाधड उड्या टाकी, परंतु मी मात्र भित्री भागूबाई. ढकला रे श्यामला, असे कोणी म्हटले की मी तेथून पोबारा करीत असे. माझी आई पुष्कळ वेळा म्हणे, अरे श्याम, पोहायला शिक. ती लहान लहान मुले पोहतात आणि तुला रे कसली भीती. तुला बुडुका देतील इतके सारे जण. उद्या रविवार आहे, उद्या पोहायला जा. तो वरवडेकरांचा बाळू, तो तुला शिकवील. नाहीतर भाऊजींबरोबर जा. अरे, उठल्या बसल्या आपल्याला विहिरीवर काम. येथे का पुण्या मुंबईचे नळ आहेत? पोहावयास येत असावे. कुसाताईची वेणी आणि आंबी त्यासुद्धा शिकल्या पोहायला. तू बांगड्या तरी भर, पण बांगड्या भरणाऱ्या मुलींहून सुद्धा तू भित्रा. उद्या जा बरे पोहायला. त्या बाबूकडे सुखडीये ठेवलेल्या, त्या बांध कमरेला वाटले तर. आणखी धोतर बांधून वर धरतील. उद्या जा हो. मी काहीच बोललो नाही. उद्या रविवार उजाडला. मी कोठे तरी लपून बसायचे ठरवले. आज आई पोहावयास पाठवल्याशिवाय राहणार नाही, असे मी ओळखले होते. मी माळ्यावर लपून बसलो. आईच्या प्रथम ते लक्षात आले नाही. साधारण 8 वेळ आली. शेजारचे वासू, भास्कर, बनिया, बापू आले. श्यामची आई, श्याम येणार आहे ना आज पोहायला. या पहा, सुखडी आणल्यात. बनिया म्हणाला, हो येणार आहे, परंतु आहे कोठे तो? मला वाटले की तुमच्याकडेच आहे. श्याम, अरे श्याम, कोठे बाहेर गेला की काय? असे म्हणून आई मला शोधू लागली. मी वरून सारी बोलणी ऐकत होतो. मुले म्हणाली, तिकडे आमच्याकडे नाही बुवा आला, कोठे लपून तर नाही बसला. आम्ही वर पाहू का श्यामची आई? आई म्हणाली, बघा बरे वर असला तर. त्याला उंदीर घोशीसारखी लपण्याची सवयच आहे. त्या दिवशी असाच माझ्याखाली लपून बसला होता. पण वरती जरा जपून जाहो, तो तक्ता एकदम वर उचलतो. अलगद पाय ठेवून जा. मुले माळ्यावर येऊ लागली. आता मी सापडणार असे वाटू लागले. मी बारीक बारीक होऊ लागलो, परंतु बेडकीला फुगून जसे बैल होता येणार नाही, त्याप्रमाणे बैलाला बारीक बेडकीही होता येणार नाही. मला असे वाटले की भक्ती विजयात ज्ञानेश्वर एकदम लहान माशी होऊन तळ्यातून पाणी पिऊन आले. तसे मला जर लहान होता आले असते तर. भाताच्या कणग्या आड मी मांजरासारखा लपून बसलो होतो. नाही रे, येथे तो का येथे लपून बसेल अडचणीत? एक जण म्हणाला. चला आपण जाऊ, उशीर होईल मागून. दुसरा म्हणाला. इतक्यात भास्कर म्हणाला, अरे तो बघा त्या कणगीच्या पाठीमागे, श्यामच तो. सारे पाहू लागले. श्याम, चल ना रे, असा काय लपून बसतोस? सारे म्हणाले, आहे ना वर, मला वाटलेच होते वरती लपला असेल म्हणून. घेऊन जा त्याला, नेल्याशिवाय राहू नका. आई म्हणाली. ती मुले जवळ येऊन मला ओढू लागली. परंतु किती झाले तरी ती परक्यांची मुले, ती जोर थोडीच करणार. ती हळूहळू ओढीत होती व मी सर्व जोर लावीत होतो. श्यामची आई, तो काही येत नाही व हलत नाही, मुले म्हणाली. आईला राग आला व ती म्हणाली, बघू दे कसा येत नाही तो. कोठे कारटा, मीच येते, थांबा. आई वर आली
व रागाने माझा हात धरून तिने ओढले। ती मला फरफटत ओढू लागली, तरी मी हटून बसतच होतो। एका हाताने आई ओढीत होती व दुसऱ्या हाताने ती शिमटीने मला मारू लागली। आई मुलांना म्हणाली, तुम्ही हात धरा व ओढा, मी पाठीमागून हकलते व झोडपते चांगला, बघू कसा येत नाही तो। मुले मला ओढू लागली व आई शिमटीवर शिमटी देऊ लागली। नको ग आई मारू, आई आई मेलो, मी ओरडू लागलो। काही मरत नाहीस, उठ, तू उठून चालू लाग बरं, आज मी सोडणार नाहीये तुला। पाण्यात चांगला 2-4 वेळा बुडवारे याला, चांगले नाका तोंडात पाणी जाऊ दे। उठ, लाज नाही वाटत भिकारड्या असा लपून बसायला, त्या मुली आल्या बघ फजिती बघायला, असे म्हणून आईने जोराने मारणे चालवले। जातो मी, नको मारू, मी म्हटले। नीक तर, पुन्हा पळालास तर बघ, घरात घेणार नाही। आई म्हणाली, श्याम, अरे मी सुद्धा उडी मारते, परवा गोविंद काकांनी मला खांद्यावर घेऊन उडी मारली, मज्जा आली। वेणू म्हणाली, सोडा रे त्याचा हात, तो येईल हो। श्याम, अरे भीती नाही, एकदा उडी मारलीस म्हणजे तुझा धीर आपोआपच चेपेल, मग आम्ही नको म्हटले तरी तू आपण होऊन उड्या मारशील, रडू नकोस। बन्या म्हणाला, देवधरांच्या विहिरीवर वरवडेकरांचा बाळू व इतर तरुण होतेच। काय आज आला का श्याम, ये रे मी सुखडी नीट बांधतो हो, असं म्हणून बाळू वरवडेकराने माझ्या कमरेत सुखडी बांधल्या। विहिरीत खाली 2-4 जण चांगले पोहणारे होते। मी थरथर कापत होतो। हा मार बघू नीट आता उडी, बाळू म्हणाला। मी आ डोकवावे, पुन्हा मागे यावे, पुढे होई, पुन्हा मागे, नाक धरी, पुन्हा सोडी, असे चालले होते। भित्रा वेणू, तू मार उडी म्हणजे श्याम मग मारील, वेणूचा भाऊ म्हणाला। वेणूने परकराचा काचा मारून उडी मारली। इतक्यात एकदम मला कोणीतरी आत लोटून, मी ओरडलो, मेलो आई ग, पाण्यातून वर आलो, घाबरलो। पाण्यातील मंडळींच्या गळ्याला मी मिठी मारू लागलो, ते मिठी मारू देईनात। आडवा हो असा, पोट पाण्याला लाव व लांब हो, हा हात हलव। मला पोहण्याचे धडे मिळू लागले। बाळूनेही उडी घेतली व त्याने मला धरले। माझ्या पोटाखाली हात घालून तो मला शिकवू लागला, घाबरू नकोस, घाबरलास म्हणजे लवकर दम लागतो, एकदम कडेला धरावयाला नको बघूस, आणि अगदी जवळ गेल्याशिवाय कडा धरू नये, बाळू वस्तुपाठ देत होता। आता फिरून उडी मार, चढ वर, बन्या म्हणाला। मी पायऱ्या चढून वर आलो, नाक धरले, पुढे मागे करीत होतो, परंतु शेवटी टाकली एकदाची उडी। शाब्बास रे श्याम, आता आलेस पोहणे, भीती गेली की सारे आले, बाळू म्हणाला। त्याने मला पाण्यात धरले व आणखी शिकवले। हा आता आणखी एक उडी मार, म्हणजे आज पुरे, सारी मुले म्हणाली। वर येऊन मी उडी टाकली। बाळूने न धरता थोडा पोहलो। माझ्या कमरेला सुखडी होत्या म्हणून बुडण्याची भीती नव्हती। माझा धीर चेपला, पाण्याची भीती गेली। आम्ही सारे घरी जाण्यास निघालो। मुले माझ्या बरोबर मला पोहोचवायला आली। बन्या म्हणाला, श्यामची आई, श्यामने आपणहून शेवटी उडी मारली, मुळी भ्यायला नाही, आणि सुखडीवर थोडे थोडे त्याला पोहताही येऊ लागले। बाळू काका म्हणाले, श्याम लवकरच शिकेल चांगले पोहायला। अरे पाण्यात पडल्याशिवाय, नाका तोंडात पाणी गेल्याशिवाय भीती जात नाही। श्याम डोके चांगले पूस, ती शेंडी पूस, आई म्हणाली। मुले निघून गेली, मी डोके पुसले, सुखी लंगोटी नेसलो। मी घरात जरा रागावूनच बसलो होतो। जेवणे वगैरे झाली, आई जेवावयास बसली होती, मी ओसरीवर होतो। श्याम, इतक्यात आईने अशी गोड हाक मारली। मी आईजवळ गेलो व म्हटले, काय? आई म्हणाली, ती दह्याची कोंडी घे, आत दही ये चाटून टाक, तुला आवडते ना? मला नकोसा, सकाळी मार मार मारलेस आणि आता दही देतेस,
मी रडवेला होऊन म्हटले, हे बघ माझ्या अंगावर अजून वळ, विहिरीतील इतक्या पाण्यात पोहलो तरी ते गेले नाही, ते वळ अजून आहे तोवर तरी दही देऊ नकोस, ते वळ मी इतक्या लवकर कसा विसरेन। आईचे डोळे भरून आले होते, ती तशीच उठली, तिच्याने भात गिळवेना, ती हात धुऊन आली। आई तशीच जेवण पुरे न होता उठली हे पाहून मला वाईट वाटले, माझे बोलणे आईला लागले का असे मनात आले। आईने तेलाची वाटी आणली व माझ्या वळांना ती लावू लागली, मी काही बोललो नाही। आई रडवेली होऊन म्हणाली, श्याम तू भित्र आहेस असे का जगाने तुला म्हणावे, माझ्या श्यामला कोणी नावे ठेवू नयेत, श्यामला कोणी नावे ठेवू नयेत म्हणून मी त्याला मारले। श्याम तुझ्या आईला तुमची मुले भित्री आहेत असे कोणी म्हटले तर ते तुला आवडेल का, ते तुला खपेल का, तुझ्या आईचा अपमान तुला सहन होईल, माझ्या मुलांचा कोणी अपमान केला तर ते मी सहन करणार नाही, व माझा कोणी अपमान केला तर माझ्या मुलांनी सहन करता कामा नये, असे असेल तरच मी त्यांची खरी आई व ते माझे खरे मुलगे। रागावू नको, चांगला धीट हो, ते दही खा व जा खेळ, आज निजू नको हो, पोहून आल्यावर निजले तर लगेच सर्दी होते हो। गड्यांनो, माझ्या आईला धीट मुले हवी होती, भित्री नको होती।